नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी आजचं लेक्चर आपलं गट ब आणि गट क या दोघांचा पूर्वपरीक्षेचा सिलेबस एकत्रितपणे कसा अभ्यासला जाऊ शकतो या संदर्भात आजचं लेक्चर आहे थोडक्यात पी एस आय एस टी आय एस ओ टॅक्स असिस्टंट ई एस आय आणि क्लर्क हे सहा पदं जे आहेत जे ग्रुप बी आणि ग्रुप सी दोन परीक्षा होतात त्यांचा एकत्रितपणे पूर्वपरीक्षेचा सिलेबस आपल्याला आज अभ्यासायचा आहे दोन हजार एकवीसमध्ये जे विद्यार्थी तयारी करतायत दोन हजार बावीसमध्ये जे विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हे लेक्चर अत्यंत महत्त्वाचं आहे जे नवे विद्यार्थी आहे विशेषतः त्यांच्यासाठी हे लेक्चर बनवतो आहे आपण या ठिकाणी आधार घेणार आहोत बी पब्लिकेशनचा जो ठोकळा आहे पुणे यांचा संपादक अजित कुमार हे आहेत आणि यामध्ये राज्य पूर्व पूर्वपरीक्षा ग्रुप बी ग्रुप सी त्यामध्ये मग एन सी आर टी असेल शालेय अभ्यासक्रम असेल या सगळ्यांचा समावेश आणि झालेले प्रश्न हे सगळं याच्यामध्ये कवर आहेत त्याच्यातून आपण हा सिलेबस समजून घेणार आहोत बघा महाराष्ट्र गट ब सेवा परीक्षा ज्याला दुय्यम संयुक्त परीक्षा असंही म्हणतो आपण दुय्यम सेवा परीक्षा असंही म्हणतो ओके ग्रुप बी आणि त्यानंतर संयुक्त परीक्षा क ज्याला म्हटलं जातं किंवा महाराष्ट्र गट के सेवा महाराष्ट्र ग्रुप सी सर्विस एक्झामिनेशन ज्यांना आपण म्हणतो यामध्ये पूर्वपरीक्षा ही संयुक्त आहे ग्रुप बीसाठी तीनही पदासाठी ग्रुप सुद्धा संयुक्त आहे शंभर प्रश्न शंभर गुण याच्यामध्ये मुख्य परीक्षा बघितली तर ती चारशे गुणांची आहे ज्यामध्ये पेपर एक संयुक्त असणार आहे ग्रुप बीचा वेगळा ग्रुप सीचा वेगळा आणि पेपर दोन जो आहे तो स्वतंत्र असणार आहे हे लक्षात घ्या आता नेमकं मग पूर्वपरीक्षेला जो सिलेबस आहे गट ब आणि कचा तो सारखा आहे हे कसं आपण ठरवायचं किंवा कोणते घटक आहेत त्याच्यामध्ये मग ते आम्हाला या ठिकाणी बघावे लागतील कारण की आपण हे गट ब गट क आणि राज्यशिवाय पूर्व या तिघांचा एक स्वतंत्रपणे आढावा या लेक्चर सिरीजमध्ये घेत चालणार आहे जे ब बी पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे याच्यामधून आपलं महत्त्वाचे महत्त्वाचे कंबाईन कसं स्टडी करता येऊ शकतो राज्यसेवा परीक्षा ग्रुप बी आणि ग्रुप सी त्या दृष्टिकोनातून आपल्याला ही लेक्चर सिरीज या ठिकाणी कव्हर करायची आहे त्याचाच हा भाग म्हणून आपण या ठिकाणी बघतो आहे बघा पूर्वपरीक्षेला काय इथे जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे चालू घडामोडी हा घटक तुम्हाला माहीत आहे राज्यसेवा पूर्वलाही आहे ग्रुप बी पूर्वलासुद्धा आहे आणि ग्रुप सी पूर्वलासुद्धा आहे यामध्ये मग जागतिक घडामोडी असतील भारतातील घडामोडी यामध्ये बरेच मुद्दे मग पुरस्कार असेल निवड असेल महत्त्वाच्या झालेल्या समित्या असतील महत्त्वाच्या परिषदा असतील क्रीडाविषयक काही बाबी असतील त्यानंतर नवीन विविध आजार असेल रोग असेल त्यावरील वेगवेगळे तयार झालेले कार्यक्रम असतील शासनाने सुरू केलेल्या नवीन लॉन्च केलेल्या योजना असतील यामध्ये मग जागतिक भारत तसेच महाराष्ट्र पातळीवरील सुद्धा मुद्दे चालू घडामोडीचे विचारले जातात हे आम्हाला माहीत असलं पाहिजे आता नेमकं काय विचारलं जातं ते सगळं आपण या लेक्चर सिरीजमध्ये पुढे बघूया पुढे नागरिकशास्त्र नागरिकशास्त्रामध्ये काय आहे सिविक्स म्हणतो आपण त्याला नागरिकशास्त्र म्हणजे थोडक्यात राज्यघटना असं म्हणूया आपण याला काय राज्यघटना आणि पंचायतराज असे दोन घटक जे आहेत ना त्याला नागरिक शास्त्रा हा शब्द वापरले गेला आहे या ठिकाणी राज्यघटनेचा प्राथमिक अभ्यास असेल राज्य व्यवस्थापन ज्याला राज्य प्रशासन म्हणतो आपण पुढे प्रशासन ज्याला ग्राम व्यवस्थापन आपण म्हणतो या सगळ्या बाबी आपल्याला नागरिक शास्त्रामध्ये अभ्यासावे लागतात पुढे जर बघितलं पुढचा मुद्दा इथे मग बरेच मुद्दे आहेत याच्यामध्ये काय काय अभ्यासायचं ते सगळं आपण बघूया इथे मग राज्यघटनेमध्ये सरनामा असेल मूलभूत हक्क मूलभूत कर्तव्य मार्गदर्शक तत्त्वे इकडे संसद राज्य विधिमंडळ विविध महत्त्वाचे आयोग पंचायत राजमध्ये मग शहरी स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था त्या ठिकाणचे पदाधिकारी प्रशासकीय व्यक्ती या अनेक बाबी आहेत ते आपल्याला डिटेलमध्ये मग त्याच्यावर कशा पद्धतीचे प्रश्न आले त्या पद्धतीने जावं लागेल म्हणजे तुम्हाला जे आपण म्हणतो ना योग्य पद्धतीचा अभ्यास किंवा योग्य अभ्यास पद्धती त्यामध्ये प्रश्नही अभ्यास नाही त्या प्रश्नांमधून कल समजून घेणे आणि मग त्याच्यानुसार आय एम पी पॉईंट आधी फोकस करायचे आणि इतर उरलेलं नंतर वाचत चालायचं पुढे इतिहास इतिहासामध्ये आधुनिक भारत आणि महाराष्ट्र इतिहास हा एक व्यापक विषय खूप मोठं मटेरियल याचं उपलब्ध असतं मार्केटमध्ये मात्र प्रश्न वेळेवर खूप वेगळे येतात आपले मार्क्स जातात त्यामुळे इतिहासाला आपल्याला व्यवस्थित म्हणजे इथे क्रमिक पुस्तकं आणि एन सी आर टी जे आहे ना याचा टच या बी पब्लिकेशनच्या पुस्तकात दिलेला आहे तो आपल्याला विशेष फोकस करायचा आहे जेणेकरून जे सर्वांचे बरोबर येतील ते आमचे चुकले नाही पाहिजे जो सगळ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा चुकणारा प्रश्न आहे तो चुकला तर चालतो हे इथे लक्षात घ्या यामध्ये मग आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये अठराशे सत्तावन्नचा उठावा असेल इकडे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राची निर्मिती जी आहे त्या संदर्भातली आंदोलनं संयुक्त महाराष्ट्र चळवळ त्यावर केला फोकस असेल आणि या दोघांमधून निघणारा तिसरा घटक तो म्हणजे समाजसुधारक हे आम्हाला व्यवस्थित वाचावं लागेल मग समाजसुधारकामध्ये सुद्धा महात्मा फुलेंसारखे समाजसुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजेर्षी शाहू महाराज ज्यांच्यावर सातत्याने आयोगाने फोकस केला आहे ते आम्हाला नीट बघावे लागतील पुढे पुढचा घटक असतो तो म्हणजे भूगोल महाराष्ट्राच्या भूगोलासह विशेष अभ्यासक्रम आता यामध्ये मग जागतिक भूगोल आहे त्यामध्ये पृथ्वी असेल जगातील विभाग हवामान विभाग अक्षांश रेखांश महाराष्ट्रातील जमीन पर्जन्यमान प्रमुख पिके शहरे नद्या उद्योगधंदे इत्यादी सगळे मुद्दे हे मग भारतासंदर्भात सुद्धा आणि महाराष्ट्रासंदर्भात सुद्धा इथे एक मला वाटतं सगळ्यात फोकस जो आतापर्यंत झाला आहे तो म्हणजे नदी प्रणाली भारताची नदी प्रणाली महाराष्ट्राची नदी प्रणाली त्यानंतर इकडे महाराष्ट्रासंदर्भात प्रशासकीय विभागावर खूप सारे प्रश्न आले आपले याच्यावरचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत हे सगळं आपण नाकाशास सहित बघितलेलं आहे ऑलरेडी मात्र आता आपल्याला थोडंसं ही राज्यसेवा कंबाईन ग्रुप बी सीच्या अँगलने या लेक्चर सिरीजमध्ये बघायचं आहे मात्र नकाशातूनच अभ्यास करायचा भूगोल म्हटलं की नकाशा तो असला पाहिजे पुढे अर्थव्यवस्था यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था शासकीय अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्न आहे शेती आहे उद्योग आहे परकीय व्यापार आहे बँकिंग आहे लोकसंख्या आहे दारिद्र्य व बेरोजगारी आहे मुद्रा आहे राजकोषीय निधी आहे बघा इथे इथे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला अर्थव्यवस्था ज्याला आणखी एक मुद्दा आहे जो या ठिकाणी सार्वजनिक वित्त नावाने ओळखला जातो हो काय सार्वजनिक वित्त तो, तो या ठिकाणी कवर आहे शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्प लेखा लेखा परीक्षेने सगळे त्याच्यामध्ये येत आहे तिथेही खूप सारे प्रश्न आहे इथे दारिद्र्य बेरोजगारी त्याचं मापन असेल त्या संदर्भातल्या समिती असेल यावरही सातत्याने चर्चा किंवा प्रश्नांच्या स्वरूपात आयोगाने फोकस केलेला आहे पुढे शेती उद्योग आणि सेवा या तिन्ही क्षेत्रांचा वाटा त्यांच्यातली वाढ त्यांच्यातली घट त्यांच्यातली बदलणारे कल हेही आम्हाला माहीत असले पाहिजे आणि लोकसंख्या दोन हजार एक आणि अकराची जी जनगणना आहे त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये जो समन्वय आहे दोघांमध्ये तुलनात्मक जो अभ्यास आहे तो लोकसंख्येतला असला पाहिजे बँकिंगमध्ये सुद्धा मग सहकारी बँकिंग व्यवस्था वे। आहे आर बी आय आहे आणि इतर राष्ट्रीयकृत बँका ब्यांका बँकांचे राष्ट्रीयकरण आता नंतर मर्जिंग झाले आहेत बँकिंग सेक्टर सेक्टरमध्ये बँकिंग सेक्टर सेक्टरमधले महत्त्वाचे जे बेसिक कन्सेप्ट आहेत रेपो रेट रिव्हर्स रेपो रेट एस एल आर सी एल आर वगैरे त्या सगळ्या बाबी पुढे राष्ट्रीय उत्पन्न हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा इथे आणखी एक घटक असतो फाईव्ह इयर प्लॅन ए आय पी पंचवार्षिक योजना आपण ज्याला म्हणतो तोही घटक ओके हे सगळं करावं लागेल त्यानंतर आहे सामान्य विज्ञान तुम्हाला सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचा घटक पूर्व असू द्या कंबाईन ग्रुप बी असू द्या ग्रुप सी असू द्या आणि विज्ञानाचं आपण पूर्ण लेक्चर बघितलेले आहेत त्याचं आपण वेगळे लेक्चरही घेतले त्याचे पूर्ण आपण संभाव्य प्रश्न लेक्चर वाईज तेही कव्हर केले ते, के ते सगळं तुम्हाला आपल्या एस टी आय आर सी बी ॲप्लिकेशनवर ऑलरेडी उपलब्ध आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकतात सामान्य विज्ञान संपूर्ण क्रॅश कोर्स आहे तोही बघा आणि याच्यापुढे आपण हे महत्त्वाचे टॉपिक आणखी कव्हर करणार आहोत तेही तुम्हाला बघावे लागतील इथे मग प्राणीशास्त्र याला किती जास्त महत्त्व आहे आरोग्यशास्त्राला किती जास्त महत्त्व आहे हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल जुने आलेले प्रश्न त्यामध्ये मग विद्युत धारेसारखा एक महत्त्वाचा टॉपिक असेल इकडे प्राण्यांचे वर्गीकरण वनस्पतीचे वर्गीकरण हा टॉपिक असेल त्यावर आले प्रश्न असतील जुने प्रश्न कसे आले त्याची काठिण्य पातळी कशी बदलत गेली ते जर तुम्ही अभ्यासलं ते मग राज्यसेवा ग्रुप बी आणि ग्रुप सी तिघांमध्ये एक कशा पद्धतीचा बदल आहे तोही आम्हाला समजून घ्यावा लागेल पुढे अंकगणित आणि बुद्धिमत्ता इथे सराव असावा लागतो गती आणि अचूकता दोन गोष्टी गती अधिक अचूकता हे दोन्ही तुमच्याकडे असेल तर आणि तरच तुम्ही या ठिकाणी काय करणार आहात सक्सेस होणार आहात आणि या दोघांसाठी काय लागतं तुम्हाला दोघांसाठी तुम्हाला लागतो सराव काय दोघांसाठी तुम्हाला सराव लागतो आणि हा डेली करावा लागतो तुम्ही म्हटले की आम्ही परीक्षेजवळ आली आहे दोन महिने राहिले नंतर अंकगणित बुद्धिमत्ता करू हे चालणार नाही याच्यावर स्वतंत्र लेक्चर आपल्या याच्या आधी झाले आपण या बी पब्लिकेशनच्या पुस्तकातून सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचे महत्त्वाचे टॉपिक जे वारंवार फोकस झालेले आहेत ते काही लेक्चर घेणार आहोत काही उदाहरणं घेणार आहोत ते आपण इथे ते बघूया तेही तुम्ही सोडवा म्हणजे तुम्हाला कळेल की कशा पद्धतीचे प्रश्न येतात आणि उगात जी भीती आपल्या मनामध्ये असते नवीन विद्यार्थ्यांचे की अंकगणित बुद्धिमत्ता खूप अवघड असतं त्याला वेळ पुरत नाही आहे मित्रांनो जे पंधरा प्रश्न आहेत ना पंधरापैकी इथे दहा बारा प्रश्न सोपे असतात ते तुम्हाला फोकस करावे लागतील पुढे अंकगणितामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दशासपूर्णांक टक्केवारी यावर तुम्हाला फोकस करावं लागेल या सगळ्या बाबी ओके तर अशा पद्धतीने जर तुम्ही हे सगळे मुद्दे कवर केले तर मला वाटतं पूर्वपरीक्षा तुम्ही शंभर टक्के पास होणार राज्यसभा असेल ग्रुप बी ग्रुप सी आणि आपण या ठिकाणी त्या सगळ्या दृष्टिकोनातून तयारी करून घेणार आहोत चला असाच अभ्यास आपण करत राहूया तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अभ्यास करत राहा सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद